विद्यार्थी मित्रांनो आठवीसाठी नॅशनल स्कॉलरशिप म्हणजेच एन एम एमई एस या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी गणित विषयातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण सराव करीत आहोत या व्हिडिओमधला प्रश्न आहे पी अधिक तीन कंसाचा घन वजा पी वजा तीन कंसाचा घन बरोबर टिंबटिंब ए घन अधिक बी घनचा विस्तार या ठिकाणी वापरायचा पी अधिक तीन कंसाचा घन पहिल्या पदाचं घण पी घण अधिक तीन गुणले पहिलं पदा पहिल्या पदाचं वर्ग तीन पी वर्ग दुसरं पद तसंच अधिक तीन गुणले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचं वर्ग तीनचा वर्ग नऊ अधिक दुसऱ्या पदाचं घन सत्तावीस वजा कंसामध्ये पी वजा तीन कंसाचं घन म्हणजे ए वजा बी कंसाचं घनचा विस्तार पहिल्या पदाचं घन पी घन वजा तीन गुणले पहिल्या पदाचं वर्ग गुणले दुसरं पद तसंच अधिक तीन गुणले पहिले पद तसं दुसऱ्या पदाचं वर्ग तीन त्रिक नऊ वजा दुसऱ्या पदाचा घण okay? तीनचा घण सत्तावीस ओके इथं तीन त्रिका नऊ पी वर्ग अधिक या ठिकाणी नऊ त्रिका सत्तावीस पी अधिक सत्तावीस या ठिकाणी चिन्ह बदलायची वजा बाहेर आहे वजा पी घनं वजा वजा अधिक तीन त्रिका नऊ पी वर्ग वजा अधिक वजा नऊ त्रिका सत्तावीस पी आणि वजा सत्तावीस अधिक सत्तावीस तर पी घनं वजा पी घणं गेले या ठिकाणी अधिक सत्तावीस वर्ष गेले नऊ पी वर्ग अधिक नऊ पी वर्ग अठरा पी वर्ग अधिक सत्तावीस अधिक सत्तावीस अधिक चोपन्न अठरा पी वर्ग अधिक चोपन्न हा तिसरा पर्याय अठरा पी वर्ग अधिक चोपन्न ओके पुढला प्रश्न आहे पाच एक सर्ग वजा तीन एक सजा दोन छेद एक सर्ग वजा एक भागिले पंचवीस एक साधिक दहा छेद एक साधिक एक ही वर्गीय अशी आपण सोडवायची पाच एक वर्ग वजा तीन एक सजा दोन स्थिरपद वजा दोन आणि वर्गपदा सगुणक पाच दोन्ही दहा धा वजा दहाच्या अवयवमधल्या पदात सांगड घालण्यासाठी पाच दोन्ही दहा वजा पाच एक साधिक दोन एक स म्हणजे वजा तीन एक स वजा तीन एक एकसची फोड करून एकूण चार पद असे मिळतील पाच एक स सर्ग वजा पाच एक साधिक दोन एक स वजा दोन एक स वर्ग वजा एक वर्ग वर्ग वजा बिवर्ग क्षेत्रसूत्र वापरायचं पहिल्या काँसात एक साधिक एक दुसऱ्या क्रांसात एक वजा एक भागिले पंचवीस एक साधिक दहा म्हणून समाधिक पाच काढला आतमध्ये पाच एक साधिक दोन पाचा पाचा पंचवीस एक साधिक पाच दोन दहा इथं एक स वर्ग एक साधिक एक गा गा, एक सव एक या ठिकाणी एक साधिक एक तासात या ठिका या ठिकाणी पाच एक स वर्ग वजा पाच एक समजला सामायिक पाच एक स काढलेला एक कंसात एक सवाजा एक राहिला ओके दोन एक साने वजा दोन मधला दोन सामायिक काढला एक सवाजा एक आत राहिला एक सवाज एक दोन सामायिक कंसामधले एकश बाहेरचे पद पाच एक साधिक दोन दुसऱ्या कंसात छेद तासात इथं भागिलेचे गुणिले पाच कंसात पाच एक साधिक दोन या ठिकाणी हा वर्त भागिले केल्यामुळं भागिल्याचं गुणिले केल्यामुळं अंश छेदस्थानी छे छेद अंश स्थानी गेला त्यामुळं त्या ठिकाणी एक साधिक एक छेद पाच का पाच एक साधिक दोन त्या ठिकाणी एक सजा एक एक सजा एक गेले पाच एक साधिक दोन पाच एक साधिक दोन गेले एक साधिक एक एक साधिक गेला वरती एक राहिला आणि खाली केवळ फक्त पाच राहिला एक छेद पाच ओके हा दुसरा पर्याय एक छेद पाच पुढला प्रश्न आहे ए घण वजा आठ छेद एवर्ग अधिक दोन या अधिक चार गुणिले ए छेद ए वर्ग वजा चार आट, गण, घण, या ठिकाणी ए घन वजा आठ म्हणजेच ए घन वजा दोन घन ए घन वजा दोन चाव ए घन वजा दोन घन चावयो ए घन वजा बी घन या सूत्राचा वापर करून पहिल्या कंसात त्या दोघांची वजा पाकी ए वजा दोन दुसऱ्या कंसात पहिल्या पदाच वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाचा केवळ गुणाकार ए वर्गाधिक दोन हे अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दोनचं वर्ग चार छेद ए वर्गाधिक दोन हे अधिक चार तसात या ठिकाणी ए एक छेद ए वर्ग वजा चार म्हणजे ए वर्ग वजा दोन वर्ग पहिल्या कंसात या अधिक दोन दुसऱ्या कंसात ते वजा दोन म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग चावयो इथं ए वजा दोनला ए वजा दोन गेले ए वर्ग अधिक दोन या अधिक चारला ए वर्ग अधिक दोन या अधिक चार गेले वरती एक राहिला खाली ए अधिक दोन एक छेद या अधिक दोन हा तिसरा अचोक पर्याय आहे ए छे एक छेद या अधिक दोन ओके पुढला प्रश्न आहे सात ए वर्ग अधिक अठरा या अधिक आठ छेद एकोणपन्नास ए वर्ग वजा सोळा भागिले ए अधिक दोन छेद चौदा ए वजा आठ ही वर्गीय राशी आहे साते वर्ग अधिक अठरा ए अधिक आठ स्थिरपद आठ आणि ए वर्गाचा स सहगुण सात्या छप्पनच्या अवयव मधल्या पदाची सांगड चौदा छप्पन त्यामुळे मधल्या पदाची फोड करून साते वर्ग अधिक चौदा ए अधिक चार ए म्हणजे अठरा आहे अधिक आठ या ठिकाणी साते वर्ग अधिक चौदा आहे मधून सामायिक सात ए निघतोय कमसात ए अधिक दोन आणि चार या अधिक आठ म्हणून चार सामायिक निघतो ए अधिक दोन हे दोन्ही सामायिक कंश एकच असल्यामुळं दोन्ही सामायिक कंसाबद्दल एक कंस ए अधिक दोन आणि बाहेरचे पद सात ए अधिक चार ओके ए अधिक दोन दोन सामायिक कंसाबद्दल बाहेरचे पद सात ए अधिक चार ओके इथे एकोणपन्नास ए वर्ग वाजा सोळा म्हणजे एकोणपन्नास म्हणजे ए वर्ग म्हणजे सात ए कंसाचा वर्ग आणि सोळा म्हणजे चारचा वर्ग त्यामुळे ए वर्ग वाजा बीवर्गाचा पहिल्या कंसात त्या दोघांची बरी पायांची साते अधिक चार इथं साते पाय इथे चार आहे आणि दुसऱ्या काउं साते साते वजा चार भागिले ए अधिक दोन चौदा ए वजा आठ मधला सामायिक दोन काढला बेसाते चौदा वजा चार बेचोकाठ साते वजा चार या ठिकाणी भागिले जे गुणिल केले दोन काउ सात सात ए वजा चार वरती आला अधिक दोन खाली गेल्यामुळं या ठिकाणी सात ए अधिक चार हा सात ए अधिक चार वरचा गेला ए अधिक दोन ए अधिक दोन सात ए वजा चार सात ए वजा चार गेल्यामुळं केवळ फक्त दोन राहिला ओके सात वर ए वर्ग अधिक अठरा ए अधिक आठचे अवयव या ठिकाणी ए अधिक दोन आणि दुसऱ्या काउसा सात ए अधिक चार एकोणपन्नास ए वर्ग वजा सोळाचे अवयव पहिल्या का सात ए अधिक चार दुसऱ्या काउं सात ए वजा चार ए अधिक दोन तासात चौदा ए वजा आठ म्हणून दोन सामाय काढल्यामुळे सात ए वजाठ भागिलीचं गुण गुण्हेल केलेलं आहे त्यामुळे दोन कौसात सात ए वजा चार वरती आला खाली अधिक दोन ओके या ठिकाणी ए अधिक दोनला ला अधिक दोन गेलेले आहेत सात अधिक चारला सात या अधिक चार गेलेत सात ए वाजा चारला साते वाजा चार जाऊन दोन राहिलेले आहेत ओके हा दोन पर्याय आहे पुढचा प्रश्न आहे एक सर्ग वजा दोन एक अधिक एक छेद एक सजा एक गुणले एकस वर्ग वजा एक छेद एक साधिक एक बरोबर किती या ठिकाणी एक वर्ग वजा दोन एक साधिक एक याच्या अवयव एक सजा एक सव वजा एक कंसाचा वर्गचा विस्तार हा आहे पहिल्या पदाचा वर्ग पहिले दुसऱ्या पदाचे गुणाकार दुप्पट वजा दोन एक साधिक एक एक सव एक तसाच भागिले जे या गुणिले तसंच सो सॉरी भागिले नाहीच आहे गुणिले एकस वर्ग वाजा एक म्हणजे एक सवर्ग वजा एक वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसात एक साधिक एक दुसऱ्या कंसात एक सजा एक हा तसाच एक साधिक एक एक सजा एक कंसाचा वर्ग दोन वेळा आहे त्यामुळं यातला हा गेला एक एक साधिक एकला एक, एक साधिक गेला या ठिकाणी किंवा या एक सव एकला या एक सवजा एक गेला आणि एक साधिक एकला एक साधिक जाऊन एक सजा एक कंसाचा वर्ग राहतोय म्हणजे हा दुसरा पर्याय एक सजा एक कंसाचा वर्ग ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावं धन्यवाद